काही दिवसांपासून समीर वानखेडे हे नाव चर्चेत आहे. याला कारण आहे आर्यन खान. आर्यन खान क्रूज ड्रग्स प्रकरण हे सध्या चर्चेत असून गाजत आहे. क्रूज ड्रग्स प्रकरणानंतर समीर वानखेडे यांची उचल बंगडी करण्यात आली असून त्यांच्याकडून अनेक प्रकरणं काढून घेण्यात आली असल्याची माहिती मिळते. काही दिवसांपासून समीर वानखेडे हे नाव खूप चर्चेत आहे. खास करून मुंबईमधील क्रूज ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडे यांचं नाव प्रकाश झोतात आलं. आता आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास समीर वानखेडेकडून काढून घेतला असून त्यांची बदली दिल्ली एनसीबी इथं करण्यात आली. विविध आरोपांनंतर वानखेडेंकडून हा तपास काढण्यात आलाय. आर्यन खानचा 6 प्रकरणांचा तपास आता दिल्ली एनसीबी करणार. यात नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे. अरमान कोहली इक्बाल कासकर प्रकरणाचा तपास वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला. दरम्यान मुंबई एनसीबीच्या विभागीय संचालक पदाची जबाबदारी समीर वानखेडे यांच्याकडे कायम राहणार आहे. मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावरूनच वानखेडे यांची उचलबांगडी झाली असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.